आता पण सरासरीचं 6.1 मधील चौथं उदाहरण सोडवणार आहोत. आपल्याला या चौथ्या उदाहरणामध्ये बागायतदार आणि त्यांनी संत्र्याचं केलेलं उत्पन्न हे वितरण सारणीमध्ये दिलेलं आहे. या सारणीवरून आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मिळवायचं आहे. तर त्यासाठी प्रथम आपण सारणी आपल्याला तयार करावं लागणार आहे, वितरण सारणी. आता ह्या वितरण सारणीमध्ये काय असणार आहे, वर्ग, वर्गमध्य, डीआय, युआय, एफआय आणि एफआय युआय असे पाच स्तंभ असलेली सारणी आपल्याला तयार करावी लागणार आहे. आता आपल्याला वर्ग आणि वारंवारता दिलेली असल्यामुळे ते आपण दोघंही लिहून घेतलेले आहेत वितरण सारणीवरून. वर्ग मध्य काढायला आपण सुरुवात करणार. 30 अधिक 25 55 छेदस्थानी 2 म्हणजे 27.5. 30 अधिक 35 65 म्हणजेच 32.5. 35 अधिक 40 म्हणजे 75 म्हणजेच 37.5. 40 अधिक 45 90 95 म्हणजेच 42.5 आणि 45 अधिक 50 95 95 भागिला 2 47.5 या पद्धतीने आपल्याला वर्ग मध्य मिळालेले आहे. आता इथं पुन्हा आपल्याला गृहित मध्य मानायचा आहे तर तो आपण घेऊया 37.5 हा गृहित मध्य घेऊया. गृहित मध्य मिळाल्यानंतर कारण हा मध्यभागी वर्ग येतोय म्हणून आपण 37.5 हा गृहित मध्य घेतो आहोत. आता आपल्याला डीआय मिळवायचा आहे. 37.5 म्हणजे 27.5 वजा 37.5 म्हणून वजा 10 कारण 37.5 मोठा आहे. 27.5 मधून 37.5 वजा केले वजा 10 मिळतील. 37.5 मधून 32.5 मधून 37.5 वजा करा म्हणजे 5 मिळतील वजा चिन्ह. 37.5 मधून 37.5 वजा झाले 0. 42.5 मधून 37.5 वजा केले तर 5 उठतील आणि 47.5 मधून 37.5 वजा केले तर 10 उठतील. डीआय आपल्याला मिळाला. आता युआय कसा मिळायचा, तर डीआय भागिला जी. आता हे जीचं मूल्य काय आहे, हा जो डीआय आहे याचा वसाव. मग डीआय मध्ये संख्या काय मिळते आपल्याला, 10 आणि 5 फक्त 0 5 10 तर यांचा मसावी काय 5 येईल म्हणून आपण प्रत्येकाला 5 ने भागूया. 10 छेदस्थानी 5 वजा 2 5 छेदस्थानी 5 वजा 1 0 भागिला 5 0 5 भागिला 5 1 आणि 10 भागिला 5 2. आता शेवटचा कॉलम एफ आय युआय सॉरी 20 दुणे 40 वजा 40 25 एक 25 वजा 25 15 गुणिला 0 0 10 एक 10 10 आणि 10 दुणे 20. मागच्या उदाहरणांप्रमाणे आपल्याला एकूण वारंवारता काढावी लागेल. 20 आणि 25 45 45 आणि 15 60 70 80 याची एकूण बेरीज झाली 80. आता ही बेरीज पुन्हा वजाबाकी ह्या दोन ऋण संख्यांची बेरीज करावी लागेल आणि ह्या दोन धन संख्यांची बेरीज करावी लागेल. अगोदर धन संख्यांची बेरीज करूया आपण. ते 30 होते, 40 मधून 30 गेले 10 होतील वजा 10 आणि वजा 25 म्हणजे वजा 35.
सारणीचं काम आपलं झालेलं आहे. आता ह्या सारणीमधून जे आपल्याला किमती मिळणार आहेत त्या आपण सूत्रामध्ये टाकणार आहोत. मग पुन्हा इथे आपल्याला दोन सूत्र वापरायचे आहेत. अगोदर डीबा युबार काढायचा आहे. हा युबार काढण्याचं सूत्र आहे युबार बरोबर सम ऑफ एफ आय यु आय, म्हणजे एफ आय यु आय ची बेरीज आणि ती आपण इथं मिळवलेली आहे वजा 35. मग ती आपण या सूत्रामध्ये टाकणार वजा 35 छेदस्थानी एन 89. आता हा भाग जर आपण दिला तर 8 10 80, 8 चौक 32, 35 मधून 32 गेले 3 उरतात, 3 ला भाग जात नाही म्हणून दशांश 30 झाले. 8 3 24, 6 उरले 60 झाले, 8 7 56, 4 उरतील, 4 0 घ्या 40 झाले, 8 5 40, म्हणजे 35 ला 8 ने भागलं तर 4.375. परंतु छेदस्थानी पुन्हा 10 आहे म्हणजे दशांश 1 घर सरके, म्हणजे आपलं उत्तर आलं ऋण 0.4375. आता ही किंमत आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे एक्स बार मध्ये. तर एक्स बारचं सूत्र काय आहे, आता आपल्याला जो मध्य काढायचा आहे त्याचं शेवटचं सूत्र आहे एक्स बार बरोबर ए अधिक यू गुणिला जी. ए आपण मांडलेला होता 37.5 अधिक कंसात आपण घेऊया कारण ही संख्या ऋण आहे, युची किंमत युवाची किंमत आहे 0.4375, म्हणजे मी 1 ने वाढवून घेईल 44 आपण मिळूया 0.44 गुणिला जी आपण 5 घेतलेला होता आता हा गुणाकार करूया 37.5 हा गुणाकार ऋण आहे म्हणून मायनस ही ऋण संख्या आहे लक्षात घ्या 5 चौक 20 अच्छा 2 5 चौक 20 आणि 2 22 दशांश 1 घर आहे म्हणजे 2.20 आपल्याला वजा करायचे 37.5 वजा 2.2 5 2 गेले 3 7 2 गेले 5 आणि 3 जसाच तसा म्हणजेच 35.3 याचा अर्थ आपल्याला 35,300 रुपये उत्पन्न अशा प्रकारचं उत्तर मिळतं.